ला पिनोज पिझ्झा हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल आणि या पिझ्झाची जी फ्रँचायझी ती तुम्ही कदाचित बघितलं असेल. ला पिनोज पिझ्झा याची जी संकल्पना होती ती सनम कपूर यांना सुचली. ते आय टीमध्ये जॉब करत होते बट त्यांना आताचं एक इटालियन बेस्ड पिझ्झा बनवण्याचं त्यांना एक स्वतःचं रेस्टॉरंट स्टार्ट करायचं होतं बट ज्याच्यामध्ये जे फ्लेवर असतील जे इन्ग्रेडियंट असतील जे मसाले असतील ते इंडियन ओरिजिनचे असतील. म्हणून त्यांनी ला पिनोज पिझ्झाची सुरुवात करायचं असं ठरवलं आणि त्यांनी इंडियन इन्ग्रेडियंट यूज करून पिझ्झा बनवण्याचं त्यांचं जे त्यांनी रेस्टॉरंट स्टार्ट केलं त्याला प्रचंड यश मिळालं आणि 2013 त्यांनी ला पिनोज पिझ्झा आहे त्याच्या फ्रँचायझी द्यायला त्यांनी स्टार्ट केलं आणि 2023 संपूर्ण भारतात त्यांचे 600+ आउटलेट म्हणजे त्यांच्या फ्रँचायझीज आहे आणि 2024 आज त्यांच्या ला पिनोज पिझ्झाचा जवळजवळ रेव्हेन्यू आहे तो म्हणजे 1000 कोटींच्या आसपास. ला पिनोज पिझ्झा याचं जे पहिलं रेस्टॉरंट होतं याचं जे पहिली फ्रँचायझी होती ती त्यांनी चंदीगडमध्ये सुरू केली आणि त्यांनी सुरुवातीला आपल्या घरच्यांकडूनच काही छोटीशी अमाऊंट त्यांनी घेतली आणि सुरुवातीच्या काळात सगळ्या गोष्टी ते करत होते म्हणजे त्यांचं जे रेस्टॉरंट होतं त्याचं म्हणजे ब्रँडिंग स्टोअर डिझाईन रेसिपी डेव्हलपमेंट यासारखे सगळे कामं त्यांनी स्वतः केले आणि सनम कपूर यांनी केलेल्या या प्रयत्नांना यश मिळालं. त्यांच्या पिझ्झाची थोड्याच वेळात माउथ टू माउथ पब्लिसिटी जास्त व्हायला लागली आणि त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमरची रांग वाढायला लागली. धन्यवाद.